आणि आता आजारामुळं का होईना, मुख्यमंत्री खुर्चीवर नाही आहे तरी राज्य व्यवस्थेशीर चाललं. खरं तर आत्ताच राज्य व्यवस्थेशीर चाललं आणि त्याचं कारण आहे की राज्यपालाची भूमिका सक्रिय आहे. हे राज्य बघा किती चांगलं आहे, या राज्यातली जनता किती सहनशील आहे की कधी गृहमंत्री फरार तरी राज्यात एकही दंगल झाली नाही, कधी पोलीस आयुक्त फरार तरी कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, आणि आता आजारामुळं का होईना, मुख्यमंत्री खुर्चीवर नाही आहे तरी राज्य व्यवस्थेशीर चाललं. खरं तर आत्ताच राज्य व्यवस्थेशीर चाललं आणि त्याचं कारण आहे की राज्यपालाची भूमिका सक्रिय आहे. आता मुख्यमंत्री या राज्याचा खुर्चीवर नसताना जर राज्य चांगलं चाललं तर याचं सगळं श्रेय या राज्यातल्या शांतता, संयमी आणि सहनशील जनतेचं आहे, हे सरकारचं नाही आहे. उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली कॉन्फरन्सद्वारे आणि त्यांना सूचना दिली की तुम्ही तयारीला लागा निवडणुकीच्या, मी आत्तापर्यंत सहन करतोय, शांत बसलोय, परंतु विरोधकांना त्याचवेळी उत्तर देईन, म्हणजे की आता आक्रमक रूप उद्धव ठाकरेंनी धारण केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ती बैठक कुठं घेतली, बैठकीला कोण कोण होते, समोर कोण होतं आणि मुख्य खुर्चीवर कोण होतं, याचा जोपर्यंत थांग पत्ता लागत नाही तोपर्यंत याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.